नमस्कार, आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज हाती येते। पोकलँडने अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयास बाहेर उपोषण करणार असल्याचा इशारा भाजपचे खासदार सुजय विखे यांनी दिला असून राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर खासदार विखे यांनी थेट निशाणा साधलाय। वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवर काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि काही सरकारी अधिकारी हप्ते घेत असल्याचा खळबळजनक आरोप सुजय विखे यांनी केला आहे। पारनेर येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत। आपण थेट जाऊयात खासदार सुजय विखे यांच्या पत्रकार परिषदेत। वाळू उपसाच्या विरोधात मी माननीय कलेक्टर साहेबांना 2 दिवसानंतर निवेदन देणार आहे। आमच्याकडे सगळे पुरावे आहेत, मी त्या नगरला पत्रकार परिषद घेऊन सगळे पुरावे। वाळूचे ठेके घेतलेल्या लोकांना त्या ठिकाणी पोकलँड लावायची परवानगी नाही, हे कायद्यामध्ये तरतूद आहे, पण तरी सर्रास पोकलँड वापरले जातात। जे काही हप्ते चालू आहेत अधिकाऱ्यांचे त्यांचे वरचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे जे काही असतील, मला काही कोणावर टीका करायची नाही, हा नगर जिल्ह्याचा प्रश्न झालेला आहे। तर या वाळू उपसा विरोधात मी मंगळवारी ते बुधवारी पुराव्यानिशी कलेक्टरांसमोर तो विषय मांडून त्यांना 7 दिवसाची मुदत देतोय की जर 7 दिवसामध्ये सगळे पोकलँड जप्त झाले नाही तर मी कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे। ही माझी भूमिका आहे ठामपणे, कारण की या वाळूमुळे तालुक्याचं नगर जिल्ह्याचं पूर्णपणे नुकसान होत आहे आणि अशा पद्धतीचा पैशाचा वापर हा समाजकंटकांकडून आपल्या घरी आपल्या मुलींची सुरक्षितता असेल, पुढची पिढी असेल, सगळे धोक्यात येणार आणि म्हणून त्याचा लाभार्थी मी नाही, कधी नव्हतो। मला तर आनंद वाटेल की माझ्या बरोबर जर तालुक्याचा प्रत्येक आमदार येऊन बसला उपोषणाला, ज्याला वाळूला विरोध आहे, म्हणून मी आवाहन करतो की तालुक्याच्या प्रत्येक आमदारांनी वाळू विरोधात उपोषणाला बसावं त्याच्या तहसीलला। जर तुमचं त्याच्यामध्ये काही सहभाग नसेल कुठल्याही आमदाराचा, मग तो श्रीगोंदा असू, तो पारनेर असू, तो करतय जामखेड असू, तो राहता असू, संगमनेर असू, ज्या ज्या लोकप्रतिनिधींचा वाळू ठेक्यामध्ये संबंध नाही त्या त्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी येऊन तहसीलला उपोषण केलं पाहिजे अनधिकृत वाळू उपसा विरोधात। आणि म्हणून या संदर्भात येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपल्या तालुक्याचे भूषण आणि त्या ठिकाणी असलेले महाराष्ट्राचे देशाचे भूषण अण्णा हजारेंनी या विरोधात एकदा बंड पुकारला होता, मी त्याचे आशीर्वाद घेणार आहे आणि या वाळू उपसाच्या विरोधात एक लढा आता मी खासदार या नात्याने या जिल्ह्यामध्ये उभं करणार आहे। कारण की यांनी येणारा पैसा हा राजकारण सोडा, त्याच्यामध्ये काही असे लोक असतील जे कदाचित माझ्या बरोबरही सहकारी म्हणून कधी कालावधीमध्ये काम करत असतील किंवा केलं असेल, पण मी या गोष्टीला पक्षविरहित पाहतो, मी या गोष्टीला कार्यकर्त्यांविरहित पाहतो। कारण की हा येणारा पैसा हा आपल्या या तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी धोकादायक आहे। आमच्याकडे पूर्ण सबळ पुरावे आहेत, सगळे पुरावे व्हिडिओ शूटिंग आहेत आणि नुसते व्हिडिओ शूटिंग नाही, कोणचं लोकेशन जीपीएसच्या लोकेशन सहित हे पुरावे आम्ही कलेक्टरांना सादर करणार आहोत। मी सगळ्याच तालुक्याचे नावं घेतलेले आहेत। मी आज महसूल मंत्री या नात्याने त्यांच्या विभागाशी निगडीत असलेला प्रश्न असल्यामुळे त्यांनी माझ्या या 2 दिवसानंतरच्या उपोषणाच्या भूमिकेला काय हे घ्यावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्याला मी जबाबदारी देऊ शकत नाही। पण मला अजून मी इशारा द्यायचा आहे, मला पत्र द्यायचं आहे परवा, म्हणजे साधारण बुधवार किंवा गुरुवारी मी देणार आहे पत्र। तिथून पुढे 7-8 दिवस किंवा 10 दिवस जास्तीत जास्त तो कालावधी प्रशासनाला देणार आहोत की हे तमाशा बंद झाला पाहिजे, नाही तुम्ही उपोषणाला बसतो, त्याचे काय पडसाद विधानसभेत लोकसभेत जिल्ह्यामध्ये उमटतील याच्यासाठी त्या त्या खात्याचे मंत्री आणि त्या त्या लोकप्रतिनिधी जबाबदार असतात। अत्यंत धक्कादायक असे आरोप खासदार सुजय विखे यांनी केले असून या अवैध वाळू उपसा विरोधात आपण लढणार असल्याचं खासदार सुजय विखे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा वाळूवरून राजकारण रंगणार हे नक्की। या ब्रेकिंगचा आपण येथे थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री।